नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। सालामात प्रमाणे यदा ही श्रीधर म्हात्रे मंडळ डोंबिवली पश्चिमद्वारे भावगरबा रास व नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते। तेथील पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हे नवरात्र उत्सव साजरा करीत असून कुठल्याही प्रकारचे गालबोट न लागता सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। प्रत्येक दिवशी आम्ही बेस्ट गरबा व रास पारितोषिक देऊन गरबा संपल्यानंतर सर्वांसाठी अल्पोहार नाश्ता देतो। मित्रमंडळ व महिला आघाडी, सार्वजनिक नवरात्रोत्सव 2019 यंदाचं 14वं वर्ष आहे आणि गेले 14 वर्ष या मंडळाने खूप अशी डोंबिवलीत एक प्रचिती मिळवलेली आहे की खूप चांगलं इकडे आयोजन असतं आणि खूप इथे एक आनंदाची पर्वणी डोंबिवलीकरांसाठी इकडे निर्माण झालेली आहे आणि त्यासाठी मी आपले कार्यसम्राट जे माजी नगरसेवक आहेत, माझे सभापती आहेत, त्यांचं जनार्दन परशुराम म्हात्रे यांचं करावं तितकं कौतुक इथे कमीच आहे। कारण एवढ्या भव्य स्तरावर कुठलं मंडळ आज तर तुम्ही डोंबिवलीत बघाल, आमदारांचं आहे, खासदारांचं चाललं आहे, खूप मंडळ आहे, पण नक्कीच जनार्दन म्हात्रेंनी जो स्वतःच्या एरियामध्ये एवढा यश मिळवलेला आहे तो कुठल्याच मंडळाला या स्तरावर तरी मिळालेला नाही आहे। इकडे तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे बक्षिसांपासून ते महिलांच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक गोष्टीत जनार्दन म्हात्रे यांनी एक स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि नक्कीच प्रत्येक क्षेत्रात त्यांनी म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी इकडे काय ना काय आहे या मंडळात। लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस आहे तर महिलांसाठी पण इकडे थाली सजवण्याचे कार्यक्रम आहेत आणि तसंच समाजकारण म्हणून भंडारा असतो, इकडे रोजचे बक्षिसं असतात आणि कुठलाही गालबोट न लागता हा मंडळ 14 वर्ष त्यांनी चालवलेला आहे। त्यासाठी मी त्यांचे तर आभार मानतोच, पण पूर्ण आमची जी टीम आहे, श्रीधर म्हात्रेवाडीची जी टीम आहे, ती सक्षमपणे त्यांच्या मागे उभे राहिलेली आहे। कारण आम्हाला तसा नेता मिळालेला आणि नेता जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हाच टीम स्ट्रॉंग होते, म्हणून त्यांचाही आभार मानतो, पूर्ण टीमचा आभार मानतो आणि असाच हा मंडळ अजून खूप वर्ष पुढे चालत राहील नक्कीच। श्रीधर म्हात्रे मित्रमंडळ आणि महिला आघाडी आयोजित 2019 नवरात्र उत्सवामध्ये पहिले सर्वप्रथम जनार्दन म्हात्रे यांच्यातर्फे, माझे सभापती यांच्यातर्फे मी सर्व नागरिकांचं, भाविकांचं उत्सवामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आणि 2006 साली आमचं मंडळ प्रथम स्थापन झालं आणि त्यानंतर अविरतपणे सतत 14 वर्ष यशाची सर्व शिखरं आम्ही पादाक्रांत केलेली आहे। वर्षागणिक आमचा उत्सव जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आत्तापर्यंत यशस्वी देखील झालेलो आहोत। त्याच्यामध्ये अर्थातच जनार्दन म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहेच। ते आणि त्यांचे सहकारी, त्यांची पूर्ण टीम सतत 9-10 दिवस दसऱ्यापर्यंत अक्षरशः झटत असतात आणि हा कार्यक्रम कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आत्तापर्यंत आम्ही यशस्वी आहोत। ह्या मंडळाचं विशेष म्हणजे इथे असं आहे की शिस्त आणि उत्सव याचा एकदम सुंदर मिलाफ असतो, दोन्ही गोष्टी आम्ही जपत असतो आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की हा एक वेगळ्या प्रकारची म्हणजे समाजाला दिलेली एक गिफ्टच आहे एका प्रकारचे आणि त्यानिमित्ताने विभागातले नागरिक एकत्र येतात, आम्ही सगळी सुखदुःख ताण सगळं विसरून एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतो। म्हणजे दरवर्षीच गेली 14 वर्ष महत्त्वाचे कार्यक्रम असं असतात की सगळ्यात म्हणजे युनिक जी गोष्ट अशी आहे की 14 च्या 14 वर्ष सतत 9 ते 10 दिवस सगळ्या नागरिकांना हा उत्सव जेव्हा करत असतो उत्सवानंतर एक नाश्ता आम्ही स्पॉन्सर करतो आणि अर्थातच जनार्दन म्हात्रे त्यांचे सहकारी किंवा इतर काही स्पॉन्सरसुद्धा आहेत, ते सगळे मिळून 10 दिवस नाश्ता पुरवतात। त्यानंतर वेगवेगळी बक्षिसं, रोजची किमान 25-30 बक्षिसं आम्ही इथे ठेवतो। ग्रँड फायनलमध्ये साधारणपणे 70-80 बक्षिसं किंवा 100 बक्षिसं, सगळ्या लहान मुलांसाठी साधारणपणे 500 ते 1000 बक्षिसं वेगळी असतात। रोजच्या रोज चॉकलेट्स, कॅडबरी, म्हणजे थोडक्यात अतिशय उत्सवाचं वातावरण असतं आणि अगदी खेळीमेळीचं वातावरण असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसल्याही प्रकारचं इथे काही गैरप्रकार होत नाही, कसलीही गालबोट लागत नाही। ह्याचं मुख्य कारण म्हणजे एक वेगळ्या प्रकारची सामाजिक आणि सांस्कृतिक फिल्डिंग लागलेली असते दोन्ही साईडनी पूर्ण रस्त्याच्या दुतर्फा आणि म्हणून काहीच होत नाही आणि सगळ्यांना आपापलं भान असतं, सगळ्यांना आपली जाणीव असते, जबाबदारी असते आणि त्या दृष्टीने आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि काही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष दखल घेतो। जनार्दन म्हात्रे त्यासाठी खूप खूप धन्यवाद। त्यांच्या हे मंडळ इतकं सक्सेसफुल झालेलं आहे, यशस्वीपणे काम। श्रीधर म्हात्रे मित्रमंडळ व महिला आघाडी या आमच्या मंडळातर्फे या नवरात्र उत्सवामध्ये मी नागरिकांना आवाहन करतो की आपण या उत्सवामध्ये सहभागी व्हावा आणि आमच्या या नवरात्र उत्सवाला जास्तीत जास्त शुभ वाढवावी अशी मी
नागरिकांना विनंती करतो.